subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरातील माजी नगरसेवक तथा आरपीआयचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 12 च्या विद्यमान नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांच्यातर्फे आज त्यांच्या प्रभागातील गरजू गरीब नागरिकांना जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारद्वारे लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक हातावरती पोट भरणाऱ्या नागरिकांच्या हाल अपेष्टा होत त्यांना दोन वेळच्या जेवणाला मुकावे लागत असल्याने प्रभागाचे नगरसेवक या अर्थी प्रथम नागरिक या कर्तव्याची आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत आज रोजी सूर्यवंशी कुटुंबियांकडून या प्रभागातील गरजूंना जीवनावश्यक सामानाचे वाटप करण्यात आले. या जवळपास 300 अधिक कुटुंबियांना प्रत्येकी 5 किलो गव्हाचे पीठ, 2 किलो तेल, अन्न डाळी आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या परिस्थितीतील सर्वसामान्य नागरिकांकडून बाहेर दुकानावरती वस्तू खरेदी केली जात आहे, परंतु जेमतेम पोट भरणाऱ्यांचे काय याचा विचार करत माणुसकीच्या नात्याने सूर्यवंशी दाम्पत्यांनी राबवलेल्या या आदर्श उपक्रमामुळे गरजूंना काही दिवस पुरेल अशी शिदोरी मिळाल्याने नागरिकांनी समाधानाने आनंद व्यक्त करत सूर्यवंशी कुटुंबियांचे तोंड भरून कौतुक केले आहे. याशिवाय भुसावळ शहर परिसरातून देखील त्यांच्या या सदैव सरळ मोकळ्या हाताने केल्या जाणाऱ्या मदत कार्याचे कौतुक केले जात आहे. यावेळी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी संवाद साधताना राजू सूर्यवंशी यांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने अशा नागरिकांच्या मदतीला आर्थिक परिस्थितीने सुखसंपन्न असलेल्या नागरिकांनी स्वेच्छेने पुढे येऊन मदत कार्य करावे, जेणेकरून ही लोक उपाशी मरणार नाही, बाहेर पडणार नाही आणि एका अर्थाने प्रशासनाला सहकार्य होईल आणि लवकरच आपण कोरोना मुक्त होऊ अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहे. आज आपल्याकडनं अन्नधान्याची वाटप होऊन आली, नागरिकांना काय सांगाल? खऱ्या अर्थाने जे नागरिक घराच्या बाहेर निघत आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे, जे हातावर कमवून खाणारे लोक आहेत, असे लोक आपल्या रस्त्यावर दिसत आहेत. ज्यांच्याकडे पैसा धेला वगैरे जे सर्व काही आहे ते घरात बसून खात आहे, कारण त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे उपलब्ध नाही तसे लोक आता बाहेर निघत आहेत. तर माझा आपल्या माध्यमातून एकच संदेश देतो, भुसावळ शहरामध्ये जितके धानधाटके पैसेवाले लोक आहेत, ज्यांच्याकडे करण्यासारखी ऐपत आहे, अशा लोकांनी जर खऱ्या अर्थाने जर गोरगरिबांना मदत केली तर मला वाटतं संचारबंदीसाठी पोलिसांना उभं राहण्याची गरज नाही आहे. म्हणून जनतेने या भुसावळ शहरातील जे काही नगरसेवक आहेत, जे काही उद्योगपती आहेत, जे काही व्यापारी आहेत, जे काही ठेकेदार असतील, यांनी एक माणुसकी नात्याने एक पुढे येऊन आपला खिशाला हात लावून आणि चांगल्या मनाने खर्च करावा अशी मी सर्वांकडून इच्छा बाळगतो. आणि असं जर आपण सर्वांना मिळून केलं तर या ठिकाणी आपण कोरोनापासून फार लांब भुसावळ शहर लांब राहील, जेणेकरून लोक बाहेर निघणार नाहीत, लोक घरात राहतील. लोकांना जर व्यवस्था झाली तर लोक या ठिकाणी बाहेर निघणारच नाही. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.